विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। अकोलकोट सोलापूर कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच तुळजापूर तालुक्यातील बोरी धरण क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढल्याने धरणातून 2700 क्युसेक्स प्रतिसेकंद एवढा करण्यात आला आहे। याचा परिणाम म्हणून बोरी धरणाखालील सर्व सातही बांधारे तुडुंब भरून वाहत आहेत। त्याने अकोलकोट ते घाणगापूर मार्ग मैदर्गी जाणाऱ्या रस्त्यावरील बोरी उमरगे गावाजवळील पूल हा पाण्याखाली गेला आहे। यामुळे या मार्गावरील वाहतूक पहाटेपासूनच प्रभावित झाली असून या संबंधित प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेऊन नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। कालच्या जोरदार पावसाने नळदुर्ग किल्ल्यातील नर व मादी धबधबा ओसंडून त्यावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे कुरनूरला येणाऱ्या पाण्याचे विसर्ग खूप वाढल्याने काल सायंकाळच्या 1800 क्युसेक्स वरून रात्री 12 नंतर 3000 क्युसेक्स प्रति सेकंद एवढा करण्यात आला होता। तो आता 10 वाजण्याच्या सुमारास सुमारे 2700 क्युसेक्स प्रति सेकंद एवढा कमी करण्यात आला आहे। याचा परिणाम म्हणून बोरी उमरगे गावाजवळील पुलावरील पाणी 7 फुटावरून सकाळी 11 वाजता 5 फूट एवढे झाले असून थोडी पाणी पातळी कमी झाली आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।